नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, जय श्री कृष्ण, जय श्री राम, अस्सलाम वालेकुम, केम छो, मजा मा, काय मा, कसा काय, हा, हॅलो आणि वेलकम. तुम्हा सगळ्यांचं मी सागरिका म्युझिक तर्फे डान्स सिटी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. सो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं काय आहे, ही कुठली डान्स सिटी आहे, ही झाडंबिडं काय मागे. तर ही डान्स सिटी मधलीच एक जागा आहे ज्याचं नाव आहे रिलॅक्स केंद्र. आम्ही काय करतो, डान्स सिटीत जातो, डान्स करतो, मजा करतो आणि इकडून रिलॅक्स करतो. आणि मुळात काय आहे, स्टेजवर ना अँकरिंग होतं, गप्पा नाही होत आणि मला तुमच्याशी गप्पा मारायचे आहेत, अँकरिंग नाही करायचं आहे. तर मग वेळ नको दौडूया, लगेच सुरू करू. बेसिकली या कार्यक्रमात आपण सागरिका म्युझिकची काही टाइमलेस गाणी, टाइमलेस म्हणजे 0 मिनिटाची गाणी नाही, टाइमलेस म्हणजे 10, 20, 30 वर्षांनी पण ही गाणी आपण जेव्हा ऐकू तेव्हाही आपण तितकेच एन्जॉय करू अशीही काही गाणी आहेत. आणि माझ्यामध्ये सागरिका म्युझिकचं ऑलमोस्ट प्रत्येक गाणंच हे टाइमलेस आहे, त्यामुळे ही गाणी तुमच्यासमोर येणार आहेत, तुमचे लाडके कलाकार ते परफॉर्म करणार आहेत. पहिलंच गाणं असणार आहे एक आयटम सॉन्ग. आणि ह्याचं एक म्हणजे आपल्याला काय होतं, हे जेव्हा रिलीज झालेलं ना तेव्हाच एक मला किस्सा आठवतो आहे की तेव्हा आयटम सॉंग्स वगैरे ना एक असं एक टॅबू होता, म्हणजे आईबाबा वगैरेंना असं खूप ॲडल्ट वाटायचं, तर ते पटकन मुलांच्या डोळ्यावर वगैरे हात ठेवायचे. माझ्या आईने माझ्या डोळ्यावर ठेवलेत, त्यामुळे तुमच्याही ठेवलेच असतील. पण माझ्या मते हे पहिलं आयटम सॉंग होतं ज्याच्यात आपलेच आईबाबा आपल्याला प्रोत्साहन द्यायचे की अरे जा ना, हे आयटम सॉंग मस्त कर यार, काय गाणं आहे करून टाक, जा दादा. आता तुम्हाला एकदम उत्सुकता लागली असेल की कुठलं गाणं आहे हे, तर अजय अतुल सर यांच्या पहिल्या फिल्ममधलं गाणं, वैशाली ताई सामंत यांचं सुपर हिट सॉन्ग तुमच्या समोर घेऊन येत आहेत मीरा जोशी. ओ हो, ओ हो, ओ हो, मी गाणार नाही आहे, तुम्ही बंद नका करू, तुम्ही लवकर सीटवर बसा आणि डोळे फाडून हा डान्स बघा. मीरा जोशी,
आणि कसं वाटलं तुला इथे परफॉर्म करून? मला खूप छान वाटलं परफॉर्म करून. सागरिका मॅमचं आणि माझं असोसिएशन बऱ्याच वर्षांपासूनचं आहे, पण त्यांच्याबरोबर मी जो प्रोजेक्ट केलेला तर त्याच्यात एवढं डान्सिंग नव्हतं. सो फ्रँकली स्पीकिंग अजूनही मला ती संधी मिळाली नव्हती 4-5 वर्षात की ॲक्च्युली फुल ऑन डान्सिंग असा प्रोजेक्ट कुठला तरी सागरिका म्युझिक व्हिडिओसाठी करायला मिळेल असा. पण मला वाटतं ह्या प्रोजेक्टच्या निमित्ताने ती सुरुवात झाली आहे आणि असंच हे असोसिएशन पुढे कंटिन्यू राहणार आहे याची खात्री आहे मला. हे गाणं मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली ॲज अ साईड डान्सर, तर तेव्हा मी अनेक शोजमध्ये हे ॲज अ साईड डान्सर परफॉर्म केलेलं आहे गाणं. आणि तेव्हा मला कधी वाटलंही नव्हतं की सागरिका म्युझिक प्रस्तुत हे जे गाणं आहे, तर पुढे जाऊन अनेक वर्षानंतर मला तेच गाणं ॲज अ लीड डान्सर इथे परफॉर्म करायला मिळेल. सो सागरिका मॅमचे मला मनापासून आभार मानायचे की हा जो प्रवास आहे छमछम करता है नशिलाबद्दल, स्पेशली ह्या गाण्याचा, तो माझा इतका सुंदर झाला आणि इथे येऊन पोहोचला. सो मला खूप छान वाटतं आहे. संतोष सरांना मी खूप वर्षांपासून ओळखते आहे, पण त्यांच्याबरोबर ॲक्सच मी काम कधी केलं नव्हतं किंवा त्यांच्या कोरिओग्राफीच्या अंडर कधी मी शिकले नव्हते. तर फर्स्ट डेला मी रिहर्सलला जेव्हा गेले तर तेव्हा आपले नॉर्मल जे 1, 2, 3, 4 किंवा फार फार तर अँड बीट्स असतात मध्ये मध्ये, तर म्हटलं तसंच काहीतरी असेल. पण मी जेव्हा रिहर्सलला गेले तर तेव्हा मला खरंच जमत नाही, मला असं वाटलं की माझा खरंच डान्सचा टच सुटला आहे माझा का मला जमत नाही आहे का मला कळत नाही आहे. सरांची कोरिओग्राफी खूप वेगळी आहे, नॉर्मल स्टेप्स ज्या असतात त्या ते ट्वीक करतात आणि काहीतरी त्याच्यात वेगळं काहीतरी क्रिएट करतात. आत्ता इवन ही जी कोरिओग्राफी तू बघितली असलीस तर त्याच्यात खूप ऑफ बीट्स पकडलेले आहेत, त्यामुळे करताना थोडंसं डिफिकल्ट होतं खरं तर ते, पण मला वाटतं बघताना लोकं त्याचा खूप छान आनंद घेऊ शकतात. काहीतरी वेगळी कोरिओग्राफी लोकांसमोर येते आहे कारण हे गाणं खूप ठिकाणी परफॉर्म झालेलं आहे, अनेक वर्ष परफॉर्म होत आहे, पण त्याच्यात तुम्ही काय नाविन्य आणू शकता? तर मला वाटतं संतोष भांगरे सर जे आहेत तर त्यांनी ह्याच्यात नाविन्यपूर्ण कोरिओग्राफी केली असं मला वाटतं. या डान्स परफॉर्मन्समध्ये जे लिफ्ट करावे लागतात, जे काही असे आपण म्हणतो त्याला स्टंट, पण स्टंट नाही म्हणू शकतो, ते एक डान्समध्ये एक वेगळी अदा देते, मग ते करताना तुम्हाला भीती नाही वाटत का? फ्रँकली स्पीकिंग सुरुवातीला मला अजिबात भीती वाटायची नाही स्टंट्स करताना, कारण मला उंचीची भीती नाही आहे. पण मध्ये असा एक काळ आलेला 2013 दरम्यान की एक एरियल ॲड करताना मी खाली पडलेले, तेव्हा माझ्या पाठीला दुखापत झालेली आणि माझी पाठ मोडलेली, मला डान्सिंग स्टॉप करायला लागलेलं, तर तेव्हापासून मला थोडीशी भीती मनात बसलेली की अरे मी पडले तर. आणि नाही म्हटलं तरी कुठेतरी ती भीती थोडीशी असते. ह्या गाण्यात तू बघितलंस तर एक आमचा स्टंट आहे की ज्याच्यात मी त्यांच्या पाठीवरनं असं गोल फिरत खाली उडी मारते, तर मला बाकी सगळ्या लिफ्ट्स तशा बऱ्यापैकी बॉईजनी मला खूप सांभाळून घेतलं, पण ती एक लिफ्ट आहे जी मला स्वतःहून परफॉर्म करायची होती. त्यांचा एवढा सपोर्ट नव्हता कारण मला स्वतःहून चढायचं होतं, स्वतःहून उतरायचं होतं. तर स्पेशली त्या लिफ्टच्या वेळी दरवेळी मला असं वाटायचं की अरे मी चुकून पडले तर, परत काही पाठीला झालं तर, बट सगळं छान व्यवस्थित पार पडलं. सो आय एम हॅपी आणि हळूहळू ती भीती निघून जाते मला वाटतं लिफ्टची माझी जी आहे ती. आणि या